एनटीपीसी मध्ये बायोमास पॅलेट या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या बायोमास पॅलेट या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणामध्ये घट होणार आहे। दरवर्षी 53 लाख मेट्रिक टनची गरज भासणार असल्याची माहिती राष्ट्रीय बायोमास मिशनचे संचालक सुदीप नाग यांनी दिली। ते सोलापूर औष्णिक ऊर्जा प्रकल्पात आयोजित समर्थ अभियाना अंतर्गत अर्धदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। अगर हम खाली महाराष्ट्र का बात करें तो यहाँ पे प्रत्येक वर्ष 210 लाख हेक्टर जमीन पे लगभग 520 लाख टन का कृषि अवशेष उत्पन्न होती है, जिसमें लगभग 220 लाख मेट्रिक टन अधिशेष का रूप में बचता है। और आज महाराष्ट्र में जो टोटल 23,856 मेगावाट क्षमता की विद्युत संयंत्र है, उसमें अगर हम 5% का बायोमास कोयला का साथ जलाएं तो इसमें सालाना 53 लाख बायोमास का जरूरत पड़ेगा। फिर आप देख लीजिए 53 लाख का जरूरत है और हमारा पास बचा हुआ है 220 लाख। या प्रसंगी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक श्रीनिवास राव, आत्माचे प्रकल्प संचालक बाळासाहेब शिंदे, प्रफुल्ल चंद्राकर, तुषार बवलेकर आदी उपस्थित होते। सोलापूर औष्णिक ऊर्जा प्रकल्पात समर्थ अभियाना अंतर्गत अर्धदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेचं उद्घाटन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं। या प्रसंगी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सध्या आंध्र प्रदेशामधून बायोमास पॅलेट्स खरेदी केले जातात, ते आपण निर्माण केल्यास आपण देखील मागे राहणार नाही, या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। सोलापूर जिल्ह्यामध्ये परंतु साखर कारखान्याचे जे त्यांचे प्लांट आहेत, कोजिनचे प्लांट त्याच्यात ते वापरत असतात, अशासाठी ह्या सगळ्या वेस्ट पासून आपल्याला जर त्याचे योग्य पद्धतीने विल्हेवाट लावायचे असेल, त्याच्यातून आपल्याला पैसे कमवायचे असतील, आपल्याला उत्पन्नाचं साधन निर्माण करायचं असेल, तर त्याच्यातून आपण ते ब्रिकेट्स तयार केले पाहिजे किंवा पॅलेट्स तयार केले पाहिजे बायोमासचे। त्याच्यातून 2-3 फायदे होतील। एक तर प्रदूषण होणार नाही, तुम्ही ते तयार कराल, तयार करून तुम्ही विकाल एन टी पी सीला, तर तुम्हाला त्याच्यातून पैसे मिळतील। आत्ताच मी रावसाहेबांशी बोलत होतो, तुम्ही जे काही प्रोड्यूस कराल, जे काही तयार कराल, ते 100% ते इथे खरेदी करणार आहे। 100% तुम्हाला कुठे वनवन फिरायची आवश्यकता नाही, इथे जाऊ का तिथे जाऊ। याच्यासारखं नाही आहे की एखादं प्रॉडक्ट मार्केटमध्ये आलं तर अनेक कंपन्यांचं एकच प्रॉडक्ट मार्केटमध्ये, त्याचं मार्केटिंग करायला खूप आपल्याला फिरावं लागतं, तशी स्थिती नाही। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक श्रीनिवास राव यांनी केलं, तर सूत्रसंचालन गुरुदास मिश्र यांनी, तर मनोरंजन सारंगी यांनी आभार मानले। या कार्यक्रमास सोलापूरसह पुणे, उस्मानाबाद जिल्ह्यातील बायोमास पॅलेट्स ब्रॅकेट्स निर्माते, शेतकरी, कृषी कंपनीचे शेतकरी बांधव बहुसंख्येनं उपस्थित होते।